Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Ambition IQ युरोपातील वसाहतवाद हा पाठ आपण बघत आहोत. त्यामधील वसाहतवाद वसाहतवादाच्या उदयाची कारणे कोण कोणती होती ते आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. मग वसाहतवादाच्या कारणे कोणती होती? पहिले तर कारण होती की औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती झाल्यामुळे काय होईल, वसाहतवादीची उदयाची येण्याची प्रथा सुरुवात झाली. म्हणजे काय, औद्योगिक क्रांती झाली, युरोपात मोठमोठ्या प्रमाणावर भांडवल निर्माण झालं. मग त्या भांडवलाचा आपण उपयोग कसा तयार करायचा आणि कच्चा माल कसा आपल्याला मिळेल आणि त्या कच्चा मालामुळं आपण पक्का माल तयार केला आणि त्याला कुठे विकायचे, आपल्याला बाजारपेठ ही हवी, या उद्देशातूनच काय झालेले आपल्याला दिसून येते, औद्योगिक क्रांती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. आधुनिक यंत्रामुळे काय झाली, उत्पादनात प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसून येते. देशांतर्गत बाजारपेठेत सगळे उत्पादन खपणे शक्य नव्हते. म्हणजे देशातल्या देशात त्यांनी यंत्राच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन तयार करण्यास सुरुवात झाली, परंतु हा जो उत्पादन आहे तो पूर्ण उत्पादन आपल्या देशातच खपेल असं सांगता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी काय केलं, अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी नव्या बाजारपेठांची त्यांना गरज होती. म्हणजे जो आपल्याला अतिरिक्त जो उत्पादन झालेला आहे मग तो कुठे विकायचा हा त्यांना प्रश्न पडला. या प्रश्नातूनच त्यांना वसाहतवादीची संकल्पना सुचली. यासाठी हक्काची बाजारपेठ आणि हुकमी वर्चस्व आवश्यक होते. त्यातूनच त्यांनी या वसाहतवादीची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट बघा, कच्च्या मालाची गरज. म्हणजे काय, कच्च्या मालाची गरज होती, त्यासाठी त्यांनी वसाहत स्थापन केली. व्यापारी स्पर्धेत अन्य स्पर्धक राष्ट्रापेक्षा स्वतःच्या मालाचा उत्पादन खर्च कमी ठेवणे आवश्यक होते. म्हणजे काय, ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली युरोपामध्ये, त्यामध्ये स्पेन असेल, इटली असेल, जर्मनी असेल, डच असेल, पोर्तुगीज असेल, यांनीही मोठ्या प्रमाणावर काय करायला लागले, मालाचे उत्पादन करायला लागले. त्यामुळे काय करायला लागले, एक ओढ चाललेली होती, एक ओढ लागून ठेवलेली होती की कोण कमी कमी किमतीत माल विकतो याची स्पर्धा निर्माण होऊ लागली. मग या स्पर्धेतूनच त्यांना काय व्हायला लागले, आपलं एक वसाहत असावी असं त्यांना वाटायला सुरुवात लागली. स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्याची आवश्यकता त्यांना वाटायला लागली. मालाचा उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून कच्चा माल स्वस्त किमतीत मिळवणे गरजेचे होते. जर आपल्याला एखादा माल विकायचा असेल तर त्या कमीत कमी विकायचा असेल तर त्यासाठी काय लागेल, एक कच्चा माल लागेल. आणि तो कच्चा माल पण कसा मिळायला पाहिजे, कमीत किमतीत मिळायला पाहिजे. त्यासाठी त्यांना काय गरज होती, एक आपल्या मक्तेदारीची आणि वसाहतवादीची गरज होती. त्यासाठी वसाहतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणे युरोपातील राष्ट्रांना आवश्यक झालेले आपल्याला दिसून येते. हे देखील एक कारण होते की वसाहतवाद वाढण्याचे. नेक्स्ट बघा, अतिरिक्त भांडवलीची गुंतवणूक. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपातील भांडवलदार वर्ग अधिकच श्रीमंत झालेला आपल्याला दिसून येतो. औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, जो भांडवल होतो, जर एखादा जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर भांडवल हे आवश्यकच आहे. त्यामुळे तो काय झालं, त्या ठिकाणी भांडवलदारी जो वर्ग होता तो निर्माण व्हायला सुरुवात झाला. मग ह्यातूनच काय झालं, मोठ्या प्रमाणावर भांडवलदारी वर्ग निर्माण व्हायला लागला. अतिरिक्त भांडवल गुंतवणुकीसाठी त्यांनी सुरक्षित बाजारपेठेचा शोध घ्यायला सुरुवात केली. म्हणजे काय, अशी बाजारपेठ त्यांना आवश्यक होती की त्या ठिकाणी काय करता येईल, एक सुरक्षित बाजारपेठ असेल तरच त्यांचा माल तिथे विकला जाऊ लागला असा दृष्टिकोन जो भांडवलदारी जो वर्ग होता त्यांच्यामध्ये निर्माण होऊ लागला. या दृष्टीने आर्थिक दृष्ट्या अप्रगत वसाहतीमधील बाजारपेठ अधिकच सुरक्षित होती. यामुळे काय झाले, जर अप्रगत वसाहतीमधील बाजारपेठ एक त्यांना चांगली वाटायला लागली की त्या ठिकाणीच या गोष्टी आपल्याला घडता येतील किंवा तो आपल्याला तिथं वर्चस्व आपले गाजवता येईल. अतिरिक्त भांडवलाने वसाहतवाद्याच्या उदयाला आणि विकासाला चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट बघा, खनिज साठे. खनिज साठ्यांचं कसं कारण ठरलं ते बघूया. आशिया आफ्रिका खंडातील देशामध्ये सोने होते, हिरे होते, चांदी होते, कोळसा होते यांचे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणावर होते.
त्यामुळे युरोपातील व्यापाऱ्यांना आशिया आफ्रिकामध्ये प्रदेशांचे आकर्षण होते. म्हणजे काय, आता आशिया आणि आफ्रिकामध्ये तुम्ही जर बघितला तर मोठ्या प्रमाणावर तिथे काय सोन्याच्या चांदीच्या खाणी आहेत, कोळसा उत्पादन मिळतो, वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे आहेत, वनस्पती आहेत, लाकड वगैरे मुबलक प्रमाणामध्ये तिथे आढळते. का आढळते, कारण तिथे मोठ्या प्रमाणावर वर्षभर पाऊस पडतो, अनुकूल परिस्थिती आहे. तिथे वर्षभर पाऊस पडल्यामुळे काय होतं, भरभराट आहे, हिरवेगार आहे, खनिज तेल मोठ्या प्रमाणात आढळते, सोने चांदी आहे. त्यामुळे ते काय झाले, युरोपातील जे काही स्पर्धक होते, जे की इंग्लंड, फ्रान्स, रशिया, स्पेन, पोर्तुगे, डच यांनी काय करायला लागले, तिथे त्यांना आकर्षण वाढलेले दिसून आले आणि त्यांची एक ओढच निर्माण केली की कसं आपण कोण जास्त जास्त वसाहत त्या आफ्रिकेमध्ये आणि आशिकेमध्ये आशियामध्ये स्थापन करेल, अशी त्यांच्यामध्ये ओढ निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट बघा, भौगोलिक महत्त्व. आशिया आणि आफ्रिका खंडातील काही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या स्थानावर होते. मोक्याच्या स्थानावर होते म्हणजे काय, तिथून इझिली बाजारपेठ करता येईल, तिथून इझिली आपल्याला सोप्या पद्धतीने युरोपामध्ये माल घेऊन जाता येईल अशी भावना तिथे निर्माण व्हायला सुरुवात केली. हे युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आले. अशा प्रदेशापैकी माल्टा होता, जिब्राल्टर होता, एडन होता, सिंगापूर होता, अंदमान निकोबार होते, यासारखे प्रदेश इंग्लंडना स्वतःच्या वर्चस्वाखाली आणले. मग भौगोलिक महत्त्व का होते, कारण त्यांना ह्या भागातून काय करता येत होते की आपला जो माल आहे तो एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत इझिली पोचवता येत होते, कोणत्याही कराराशिवाय, कोणताही कर न देता ते आपल्या भागातून दुसऱ्या भागामध्ये देऊ शकत होते. मग यामध्ये जो जिब्राल्टर होता तो काय करत होता, युरोप आणि जो आफ्रिका आहे याला तो जोडण्याचा काम करत होता. तसेच सिंगापूर, अंदमान निकोबार हे देखील काय करत होते, जे आपले ईस्ट एशियन नेशन आहेत म्हणजे पूर्वोत्तर जे काही देश आहेत ते एकमेकांना जोडले जाऊ लागले. हे देखील एक भौगोलिक महत्त्व होते, त्यामुळेच ते वसाहत स्थापन करायला सुरुवात केली. नेक्स्ट बघा, मजुरांची उपलब्धता. युरोपीय व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणि स्वस्तात मजूर मिळण्याची गरज होती आणि हे मजूर कुठे मिळणे शक्य झालेले होते, आफ्रिका आणि आशिया आणि अमेरिका ऑस्ट्रेलियामध्येच मिळवणे शक्य झालेले होते. ही गरज वसाहतीमधून भागली, कारण या भागातूनच कमी किमतीमध्ये लोक त्यांना मिळू लागले, मोठमोठ्या प्रमाणावर गुलाम त्यांना विकायला सुरुवात करू लागले. या प्रकारचा घटना तिथे घडू लागले, यातूनच पुढे गुलामांचा व्यापार वाढीस लागलेला आपल्याला दिसून येते. नेक्स्ट बघा, वंश श्रेष्ठत्वाच्या कल्पना. म्हणजे काय, आम्हीच श्रेष्ठ आहोत, आम्ही गोरे लोक जे आहेत ते आम्हीच श्रेष्ठ आहोत आणि जे तुम्ही काळे लोक आहेत, तुमची संस्कृती नाही, तुमचा इतिहास नाही, तुमच्यात काही वेगळे करण्याची हिम्मतच नाही, असे सांगून त्यांनी काय केले, जो आत्मविश्वास आहे तो कमी करायला त्यांनी सुरुवात केली. जे तिथले स्थानिक लोक आहेत, आफ्रिका आशिया खंडातील जनतेला सांस्कृतिक करण्याची जबाबदारी हा आपणावर आहे, अशी भूमिका युरोपीय वसाहतवाद्यांनी घेतली. म्हणजे काय, आफ्रिका आणि आशिया खूप मोठ्या प्रमाणावर पिछाडलेले आहे आणि जर त्यांची प्रगती करायची असेल तर ते आपणच करू शकतो, असे त्यांची भावना ते निर्माण करू लागले त्यांच्या लोकांमध्ये, तिथले जे स्थानिक आहेत त्यांच्या लोकांमध्ये. या भूमिकेतून ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना मिळालेली आपल्याला दिसून येते, यातूनच वसाहतवाद अधिक वाढीस लागला. मग तुम्हाला हे वसाहतवादीची कारणे कळाली असतील, जर कळाली असेल तर काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.